एकनाथ शिंदे हे लाचार आणि गुडगे टेकणारे म्हणणारा संजय राऊतला जशी लाज वाटायला पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबाने जी क्रांती केली जो उठाव केला त्या क्रांती आणि उठावातून त्यांनी त्याचा स्वाभिमान संपूर्ण महाराष्ट्राला आणि या सगळ्यांना दाखवलेला आहे एक स्वाभिमानी नेतृत्व राज्याचं कसं नेतृत्व करू शकते राज्य कसं सांभाळू शकते आणि पन्नास पन्नास आमदार घेऊन कशाप्रकारे क्रांती करू शकते ही चमक त्यांनी दाखवलेली त्याच्यामुळे त्यांनी लाचार आणि घुटण्या ठिकाणी म्हणणाऱ्यांनी जरा आपल्या आरशात तोंड बघावं आणि मग आमच्या साहेब टीका करावी त्यांनी जी क्रांती केली आणि त्या क्रांतीमुळं त्यांची अवकाळ त्यांना सगळ्यांना समजली ते आमची एकनाथ शिंदे राहायला मुंबईचा घास कोणाच्या घशामध्ये घालायचा तर मुंबई हा महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे आणि त्या मुकुटमणी चमकवण्याकरता एकनाथ शिंदे प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेऊन आलेत काम करून आलेत आणि तो महाराष्ट्राचा मुकुटमणी मराठाच कायम राहणार आहे त्याचा घास घेण्याचा प्रयत्न म्हणजे विषय नाहीये उलट ज्यांच्या ताब्यात वीस वर्ष ही मुंबई महापालिका होती त्यांनीच त्या मुंबईच्या महापालिकेचा घास घेतला तिचा सत्यानाश केला त्याचं वाटोळ केलं मुंबईकरांचे हाल त्या याच्यामुळे केले आणि म्हणून त्यांना या विषयावर बदलचा काही अधिकार पण राहत नाही एन इंडियाच्या नावाने ज्या काही सत्ता पक्षाचे चेहरे एकत्र येऊन राहिले या लोकांमध्ये त्यांनी किती मुंबईमध्ये मिटिंगा घेतल्या का देशात घेतल्या पण यांच्यामध्ये देशाला सांभाळणारा एकही चेहरा लोकांना शोधून पण सापडू शकत नाही देशाला तारणारा राज्याला तारा देशाला सांभाळणारा एकही क्षमतेचा नेता यांच्या इंडियामध्ये नाही यांच्या काल्पनिक इंडियामध्ये नाही जो खरा इंडिया आमचा आहे भारत देश आमचा हिंदुस्थान याच्यामध्ये मोदींचा जो चेहरा आहे या चेहऱ्याला फाईट देणं या इंडियाच्या मध्ये कोणामध्ये तशा प्रकारची ताकद क्षमता नाही आणि दिल्लीवर संजय राऊतला कोण फोन करणार आहे अरे आमचं तर म्हणणं बरा ही घाण तिकडे गेली ही घाण आमच्याकडे आम्हाला घ्यायचीच नाही तो ज्या ठिकाणी जातो तिकडे ते पक्ष संपून जातो आणि त्याच्यामुळे जा आमच्या लोकांना त्याला फोन करायची काही आवश्यकताच नाहीये ही घाण तिकडेच पाहिजे आमच्याकडे नको ही तो... तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी